मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं, दादांच्या पण त्या ठिकाणी कानावर घातलं. पाठिंबा देत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीत आपण मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. परिस्थितीत सत्तेच्या बाजूने जरी असलो तर त्या ठिकाणी अधिवेशनसुद्धा बंद पाडण्याची तयारी आमच्या सर्व मराठा आमदारांची त्या ठिकाणी आहे. त्याने मराठा बांधवांसाठी ज्यांनी लढा उभारला तो असे मनोजी गारंगे पाटील त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज मावळ तालुका त्या ठिकाणचे सर्व माझे बांधव या ठिकाणी चक्रीय उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहे. गेल्या कित्येक दिवसापासून हा लढा पूर्ण महाराष्ट्रभर गावागावामध्ये त्या ठिकाणी आपल्या मराठा बांधवांनी उभा केलेला आहे. शेवटा आम्ही सुद्धा या समाजातील एक घटक आहे. राजकारण सत्ता हे नंतर असते, आधी सगळ्यात महत्त्वाचा समाज असतो. कारण आपण अडचणी काय या सगळ्या त्या ठिकाणी आपण भोगलेल्या आहेत. मुळे या आरक्षणाच्या संदर्भात मी सुद्धा काल माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी उपोषण चालू होतं, त्या ठिकाणी सुद्धा मी पाठिंबा दिला. निस्ता पाठिंबा देत असताना आम्ही त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं की मुख्यमंत्र्याशी तुम्ही बोललं पाहिजे. मुख्यमंत्र्याशी आम्ही त्या संदर्भात बरेच आमदार त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं, दादांच्या पण त्या ठिकाणी कानावर घातलं. कारण सगळ्यात महत्त्वाचा हा लढा आपण उभा केलेला, आता यामध्ये यश मिळालं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. कारण आजपर्यंतची सगळ्यात मोठी क्रांती या ठिकाणी महाराष्ट्रात आता उभी झालेली आहे. आज या पाठिंबा देत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीत आपण मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. आज तुम्हाला या निमित्ताने शब्द देतो आणि वेळेप्रसंगी आम्ही त्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी आम्ही जरी आत्ताच्या परिस्थितीत सत्तेच्या बाजूने जरी असलो तर त्या ठिकाणी अधिवेशनसुद्धा बंद पाडण्याची तयारी आमच्या सर्व मराठा आमदारांची त्या ठिकाणी आहे. त्यामुळं त्या ठिकाणी आवाज उठवला तर कुठंतरी निर्णयाच्या भूमिकेत यावंच लागणार आहे आणि यामध्ये आपण 100% यश मिळवल्याशिवाय तुम्ही असो आम्ही असो स्वस्थ बसताना हाच तुम्हाला या निमित्ताने शब्द देतो. धन्यवाद. रामकृष्ण.